नमस्कार, मी दिलीप बाने, तुमचा फूडी होस्ट आणि दोस्त. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही जो काय मला सपोर्ट करताय त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि असाच सपोर्ट कायम ठेवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच जाऊन लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज मी जी रेसिपी करणार एकदम युनिक आणि नवीन रेसिपी आहे. आपण मॅक्सिकन क्युझिन बनवणार आहोत, त्याला आपला महाराष्ट्रीयन तडका देणार आहे. तर ती कशी रेसिपी आहे आणि त्या रेसिपीचं नाव काय ते तुम्हाला सांगतो. आज मी वडापाव टाकोस करणार आहे, एकदम मस्त आपला महाराष्ट्रीयन तडका असणार आहे त्यामध्ये. तर चला तरी आपण पाहूया रेसिपी कशी बनते. वडापाव टाकोस बनवण्यासाठी आधी आपण वड्याचं मिक्सर पाहूया. त्यासाठी इथे मी दोन बटाटे उकडून घेतले आहेत. इथे मी कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण मिक्सरला लावून ते त्याचं मिक्सर तयार करून घेतलं आहे. हे पहा, त्यामध्ये दुसरं काहीच नाही मी ॲड केलं आहे. इथे मी लिंबू घेतले अर्धं, हळद घेतली आहे, गरम मसाला, मीठ, हिंग घेतलं आहे मी, इथे जिरं घेतलं आहे, राई. आता आपण टाको शेलसाठी जे साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी ब्रेड स्लाइस घेतले आहेत, हे बघा. आपल्याला ह्याचं राऊंड शेपमध्ये कट करून त्याचे शेल्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी इथे मी बटर घेतलं आहे. तर आता आपल्याला हे ब्रेड स्लाइस आपल्याला राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी इथे पोलपाटणं घेतो आहे. ते मी बघा ग्लास घेतले आहे. तुमच्याकडे राऊंड कटर असेल तर ते घेऊ शकता तुम्ही. तर आता मी एक ब्रेड स्लाइस घेतो आहे आणि आपल्याला ते राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला पहिला राऊंड शेपमध्ये कट करून झालं आहे. आता आपण बाकीचे सर्व करून घेऊया. इथे मी 5 स्लाइस घेतले आहेत ब्रेडच्या. तर मी आता हे सर्व करून घेतो. आता हे बघा, आपले कट करून झाले आहेत राऊंड शेपमध्ये. आता आपल्याला यांना लाटण्याच्या सहाय्याने फ्लॅट करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता हे बघा लाटणं घेतलं आणि राऊंड शेपमध्ये कट करून घेतल्या ब्रेड स्लाइस घेऊया आपण आणि त्याला आपल्याला फ्लॅट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी इथे लाटणं त्यावरती फिरवून घेतो आहे छानपैकी. आणि हे बघा, आपलं आता फ्लॅट करून झालं आहे. आता आपण बाकीचे सर्व तसेच करून घेऊया. आता हे आपले फ्लॅट करून झाले आहेत. आता आपण आधी वड्याचं मिक्सर तयार करून घेऊया. तोपर्यंत हे साईडला ठेवून वड्याचं मिक्सर तयार करून झालं की आपल्याला हे टाको शेल बनवून घ्यायचे. तर चला मग आपण वड्याचं मिक्सर पाहूया. वड्याचं मिक्सर बनवण्यासाठी इथे मी आधी पॅन गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये मी आता तेल टाकून घेतो आहे. तिथे मी 2 चमचे तेल टाकून घेतो आहे आणि आपल्याला तेल छानपैकी गरम होऊन द्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालं, त्यामध्ये मी आता राई टाकून घेतो आहे. आता हे बघा, राई किती मस्त तडतडते. आणि त्यामध्ये आता मी जिरं टाकून घेतो आहे आणि जिरं राई मस्तपैकी आता तडतडून देत. आता आपण हे सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये हिंग टाकूया. आणि परत हे मिक्स करून घेऊया छानपैकी. आता हे सगळं मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला जो हिरवा ठेचा टाईप करून घेतलं आहे आपण ते टाकूया 1 चमचा. आणि हे छानपैकी आता परतून घेऊया तेलावरती. हे बघा, आता किती छानपैकी आपलं परतून झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण बटाटा स्मॅश करून घेतला आहे मी, तर आपण टाकूया. इथे मी बटाटा बघा पूर्ण स्मॅश करून घेतला नाही आहे, थोडे थोडे मोठेच ठेवले आहेत. सो तसं आपण करून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी. आता हे सगळं छान मिक्स झालं आहे. त्यामध्ये मी आता हळद टाकून घेतो आहे, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. हे पहा, आता किती मस्त छानपैकी कलरही आला येलोइश. तर आता ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतोय आणि ते मिक्स करून घेऊया थोडं. आणि त्यामध्ये मी आता एकदम टीस्पून लेमन ज्यूस टाकून घेतो आहे.
आणि आपण हे मिक्स करून आपलं आता हे बटाट्याचं मिक्सर तयार आहे। आणि आता मी ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतोय। आणि आता आपण याला थोडं साईडला ठेवूया थंड होईपर्यंत, आणि ते एकदम घट्ट होणार थंड झाल्याने। तोपर्यंत आता टाको शेल आपण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे आपण हे बघा आपले शीट आहे, तिथे आपण जे फ्लॅट करून घेतले ते आपल्याला ह्या शेपमध्ये टाको शेल बनवून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी पॅन गरम करत ठेवलं आहे, हे पहा। त्यामध्ये मी आता बटर टाकून घेणार आहे। आता तेल बटर मस्तपैकी आता मेल्ट झालं आहे पहा। आता त्यामध्ये आपण आता पहिली शीट टाकून घेऊया आणि याला मस्त आता गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी मस्त असा गोल्डन कलर यायला पाहिजे। हे बघा किती मस्त आता कलर आलाय। आता आपल्याला आता मी ते फोक घेतलं आहे बघा, तर फोकने आपण ह्याला मधी ठेवून त्याला यू शेपमध्ये राऊंड करायचं आहे बघा असं। आणि आपल्याला थोडा वेळ असंच गरम करून द्यायचं आहे त्याला, कारण की ते एकदम पकडला पाहिजे तो यू शेप। बघा आता आपला टाको शेल कसा तयार आहे छानपैकी, आता ह्याला गरम झालाय छानपैकी। हा आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, आणि असेच आपण बाकीचेही सर्व टाको शेल तयार करून घेऊयात। हे पहा आपले टाकोशेल आपले तयार आहेत सर्व। आता आपण वडापाव टाकोस तयार करून घेऊया। त्यासाठी ते मी ते टाकोशेल घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला ते बटाट्याचं मिक्सर तयार करून घेतलं आहे आपण, ते आपल्याला घालून घ्यायचं आहे याच्या आतमध्ये। हे पहा आपल्याला पूर्ण असं लागलं पाहिजे आतमध्ये, तो तेवढं आपल्याला बटाट्याचं मिक्सर घालून घ्यायचं आहे आतमध्ये। हे बघा छानपैकी आपण सर्व आतमध्ये लावून घेऊया। आणि त्यावरती आता मी मेयोनीज लावून घेतोय। तुम्हाला हे ऑप्शनल आहे पूर्ण, जर तुम्ही नाही लावायचं असेल तुम्हाला ह्याच्यावरती मेयोनीज, तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल। त्यावरती तुम्ही फक्त आपली सुकी लसूण खोबऱ्याची चटणी लावून तुम्ही ही खाऊ शकता। आणि आता आपलं मेन इथे मी लसूण खोबऱ्याची चटणी लावून घेतो यावरती। आणि अशा प्रकारे आपला वडापाव टाकोस तयार आहे। हे पहा किती छान दिसतंय। असेच मी आता बाकीचे सर्व तयार करून घेतोय। आणि आता आपले वडापाव टाकोस तयार आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीची कोणती रेसिपी माझ्या चॅनलवरती पाहायची असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन। तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा। थँक्यू।